नमस्कार, आपण म्हसरूळ ते एअरपोर्ट मुख्य रस्त्यावर आहोत आणि या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. एकीकडे खासदार ह्या केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री आहे, त्यांच्या एअरपोर्टकडे येणाऱ्या रस्त्यासाठी ते 3,30,00,000 रुपये निधी मंजूर करून देतात. 3 कोटी रुपये नुसता मंत्री आणि खासदार जातात म्हणून त्या रस्त्याला मंजूर करतात आणि इकडं सामान्य जनता जाती तर त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. इथे अक्षरशः गुडघ्यापर्यंत 2-2 फुटाचे खड्डे आणि या खड्ड्यासंदर्भात आपण चर्चाशी इथल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहोत. नाव काय, तुमचं काय सांगा? मी राजेंद्र दामोदर गायकवाड, माझं गाव आंबे दिंडोरी, तालुका दिंडोरी. शिवणी आणि आंबा जो रोड आहे म्हणजे म्हसरूळ मध्यमार्ग, अतिशय दयनीय अवस्था म्हणतो ना तो आहे. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हा माननीय खासदार साहेब आणि स्थानिक आमदार यांनी एकदा व्हिजिट द्यावं. जो एअरपोर्टचा रस्ता आहे, 10 मैल ते एअरपोर्ट, हा रस्ता अतिशय चांगल्या स्थितीत असतानाही त्याला आज डागडुजी चालू आहे, म्हणजे पुष्टीकरण जो चालू आहे. तोच जर निधी ह्या सर्वसामान्य रस्त्याला वापरला असता तर बरं झालं असतं असं मला वाटतं. कारण पेन किलर घेऊन घेऊन आमचे शेतकरी बांधव आहे, कुठलाही म्हणजे आपण किती आधी हे करा. विशेष म्हणजे सिटी लिंकची सुद्धा या बस जाते, सिटी लिंकच्या गाड्या का बंद झाल्या ते म्हणतात, आमचे टायर पंक्चर होतात, आमचे पाटे तुटतात. तर पुणे विद्यापीठाच्या विशेष म्हणजे शिवनईला इथे विद्यापीठाचं एक ऑफिस आलेलं आहे, एक युनिट आहे. पुढे हा रस्ता एअरपोर्टला मिळतो, पुढे नॅशनल हायवे म्हणजे सुरतकडे जातो. म्हणजे हा जो एकदम सेंट्रल पॉईंटचा रस्ता आहे, इथे सर्वसामान्यांचा रस्ता आहे. तर सर्वसामान्यांचा रस्ता असल्याने याच्याकडे दुर्लक्ष आहे की काय? हा माननीय राज्यमंत्री भारतीताई पवारांनी याच्याकडे विशेष लक्ष देऊन विशेष स्पेशल निधी म्हणतो आपण त्यासाठी आणा. कारण का जिथून विमानातून जाणाऱ्या लोकांना स्पेशल वागणूक, आम्ही सर्वसाधारण ग्राउंड लेवलचे म्हणून आम्हाला स्पेशल वागणूक, असंही आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो. आपल्यासोबत शेतकरी आहोत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगा, नाव काय? मी गोकुळ गोत्राम जाधव वरवंडी येथील शेतकरी आहे. तर हा रस्ता आपण जो बघतोय तो महावीर म्हसरूळ ते महावीर कॉलेज ते चोरी तसेच जळुकी बॉडीपर्यंत जातो. हा रस्ता अतिशय वाईट अवस्था रस्त्याची आहे. आम्ही शेतीमाल घेऊन जातो, आम्ही रोज इथं मोटरसायकल जाणे येणं करतो. अक्षरशः रस्त्यांना इतके मोठे खड्डे पडले की अनेकदा खड्डे चुकवताना अपघात पण झालेले इथं. तर भारती पवारांनी किंवा PWD अधिकाऱ्यांनी इथं लक्ष द्यावं आणि या रस्त्याची जागृती करून आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य नागरिकाला व्यवस्थित रस्ता करून मागणी पूर्ण करता येईल. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाजीपाला नेण्यासाठी तुम्हाला काय त्रास होतो हा रस्ता वाहतूक करताना? भाजीपाला नेण्यासाठी आज इतके खड्डे पडलेले का, समजा जर आपला भाजीपाला पूर्ण जाळी भरलेली तर ती अर्धी पण होऊ शकते असा परिस्थिती आहे. आपल्याला या रस्त्याने वारंवार प्रवास करावा लागतो, आपल्याला काही शारीरिक वेदना बिन होत असतील ना? भरपूर आज आता तकलीफ तर होणारच आहे का, आता खड्डे असल्यामुळे कोणता प्रत्येक जणांना तकलीफ, मानक्यांचा प्रॉब्लेम, या त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येणारच आहे. आपण बघू शकता शेतकऱ्यांबरोबर स्थानिक नागरिकांना देखील अनेक समस्याला या रस्त्यावरती सामोरे जावं लागत आहे. एकीकडे जर 3 कोटी रुपये जर VIP रस्त्यासाठी मंजूर केले जातात, VIP ज्या रस्त्याने जात येत असतात त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च सरकार करू शकतं, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री मंजूर करून आणू शकतात, त्याचा मोठा खर्च त्या ठिकाणी करू शकता. आपण या ठिकाणी सामान्य जनता जाती तर या ठिकाणी गेल्या 10 ते 15 वर्षापासून या रस्त्याला खड्डे पडले, याची साधी डागडुजी देखील केलेली नाही. आपण ही अतिशय भीषण परिस्थिती आणि सामान्य जनतेकडून रोष देखील व्यक्त केला जात आहे. डी न्यूजसाठी अमोल जाधव, दिंडोरी, नाशिक.